ISO सर्टिफाइड सावंत कोचिंग क्लासेस आणि सावंत अकॅडमी म्हणजे सलग 26 वर्षाच्या दैदिप्यमान यशाची परंपरा. मराठी सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमांचे वर्ग 6वी ते 10वी साठी IIT फाउंडेशन 2 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स फॉर नीट अँड JEE CBSE आणि 11वी 12वी सायन्स CET सह आमची वैशिष्ट्ये अनुभवी कोटा फॅकल्टीज स्टडी मटेरियल योग्य शंका निरसन सायंटिफिक टेस्ट सीरीज मर्यादित विद्यार्थी प्रवेशासाठी संपर्क 74 47 42 93 77 आणि 74 47 42 95 77 सावंत कोचिंग क्लासेस आणि सावंत अकॅडमी. प्रसादजी नमस्कार. नमस्ते. कोल्हापूरच्या हवामानाच्या अनुषंगाने काय अनुमान आहेत? कोल्हापूर जिल्ह्याला साधारणपणे पुढचे 5 दिवस म्हणजे आजचा दिवस धरून साधारणपणे 8 जुलै पर्यंत भारतीय हवामान खात्याने अति अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. आणि तसं बघता आज दिवसभरात आपण जर बघितलं तर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस सुरू आहे. असाच पाऊस साधारणपणे पुढचे अजून 4 दिवस सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्वच प्रशासकीय विभागात तालुक्यांमध्ये आपण सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपण लोकांना काय आवाहन कराल? आपण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सद्यस्थितीला इतक्या पावसामुळे कोणताही प्रॉब्लेम निर्माण होईल असं आपल्याला वाटत नाही. तरी सुद्धा जर आपल्या आजूबाजूला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते असं वाटलं तर आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. आणि आपला जो जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे या कक्षाशी आपण जर आपल्याला बाह्य मदतीची गरज आवश्यक असेल तर आपण मदतीसाठी संपर्क साधू शकता. 1077 हा आपला टोल फ्री क्रमांक आहे आणि याच बरोबर 2562932 2562 2959 2562953 आणि 2562954 असे 4 दूरध्वनी क्रमांक आपले आहेत. आपला हा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू असतो. जर आपल्या आजूबाजूला अतिवृष्टीमुळे पावसाच्या परिस्थितीमुळे जर आपत्कालीन स्थिती निर्माण होती असं वाटलं तर आपण जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतो. जिल्हा प्रशासन सर्वतोपरी आपल्या मदतीसाठी सज्ज आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.